नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलनुसार आपण म्हाडा एक्झाम 2021 कनिष्ठ लिपिक व वरिष्ठ लिपिक या पोस्टसाठी सिलेबस, अभ्यासक्रम, पुस्तक सूची, अभ्यास नियोजन याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी जर आपल्या गुरु अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बरेच विद्यार्थी नवीन असतील तर चॅनलला लाईक करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामच्या लिंकला जॉईन करा आणि ग्रुपमध्ये चर्चेमध्ये सामील व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हाडा परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण संस्था यामध्ये भरपूर पदाच्या भरती निघालेली आहे. त्यातल्या कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी महाराष्ट्रातील तमाम म्हणजे 3 ते 4 लाख लोकांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत. या पदासाठी पदवी ही पात्रता आहे, आणि त्या पदवीनुसारच आपला अभ्यासक्रम पण अवलंबून असणार आहे. पदवी आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. 30 किंवा 40 टायपिंग सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे त्या पदासाठी त्यांनी पात्र केलेले आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. फॉर्मची लास्ट डेट पण संपून गेलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून सांगितलं, सर अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर एक व्हिडिओ बनवा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो. कशा पद्धतीने अभ्यास करायचा, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर इतर विद्यार्थ्यांना मदत होण्यासाठी इतर चॅनलवर पण किंवा इतर ग्रुपवर पण शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अजून व्हिडिओ पाहिला नाही, ग्रो अकॅडमीवर जॉईन झाला नसेल, त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे. जे काही आजपर्यंत प्रेम दिलं त्या पद्धतीत इथून पुढे पण तुम्हाला ते प्रेम कायम ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला विषयानुसार जर विचार केला, विषय एकूण चार आहेत आणि गुण हे तुमचे 200 आहेत. प्रश्न जर विचारात घेतले तर 100च असणार आहेत. एक प्रश्न 2 गुणाला असणार आहे म्हणून 100 प्रश्नच असणार आहेत. त्याच्यामध्ये 100 आता कन्फर्म करून टाका की ती मार्गाची असेल. परीक्षा 200 मार्काची असेल, 100च प्रश्न असतील, जास्त नसणार आहेत. आणि विषय असतील 4. विषयामध्ये जर विचारात घेतलं, मराठी व्याकरण हा विषय असेल सुरुवातीला. मराठी व्याकरणचा जर विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला जे की व्याकरणावरील प्रश्न असतील याच्यामध्ये निबंध लेखन वगैरे वगैरे काही नसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गुण असतील 50 आणि प्रश्न असतील 25. गुण असतील 50 आणि प्रश्न असतील 25. त्यानंतरचा प्रश्न विषय आहे इंग्रजी व्याकरण. आणि इंग्रजी व्याकरणचा जर विचार केला तर इंग्रजी व्याकरणचे सुद्धा गुण आहेत 50 आणि प्रश्न आहेत 25. त्यानंतरचा विषय आहे गणित बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक चाचणी म्हणून दिलेला आहे. त्यांनी बौद्धिक चाचणी घेतली जाते आपली. त्यामध्ये विषय असतात मित्रांनो गणित बुद्धिमत्ता आणि त्यानंतर भूमिती सुद्धा विचारली जाते. त्यासाठी गुण आहेत 50 तुम्हाला, प्रश्न आहेत 25च. आणि त्यानंतरचा सर्वात महत्वाचा विषय आहे सामान्य ज्ञान. या विषयासाठी जर विचारात घेतलं विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सुद्धा तुम्हाला गुण आहेत 50 आणि प्रश्न आहेत 25. अशा पद्धतीने आपले 100 प्रश्न आणि 200 गुण अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असणार आहे. या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे गरजेचं आहे, कारण ही परीक्षा गुणावर मेरिट आधारित परीक्षा आहे. आता मराठी व्याकरणसाठी कोणते बुक्स वापरावे, काय सिलेबस असू शकतो, बौद्धिक चाचणीसाठी काय असू शकतो, सामान्य ज्ञानासाठी नेमकं काय वाचलं पाहिजे याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरणमध्ये जर विचारात घेतलं, MPSC चे मुलं असतील किंवा सरळ सेवेची मुलं असतील त्यांच्यासाठी महत्वाचं पुस्तक आहे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो. कोणाचं? मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे. इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक छान आहे, वापरू शकता तुम्ही. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्हाला
एकदम इंग्लिश परफेक्ट करून टाकेल. छान आहे पुस्तक, आवर्जून सांगतो मी विद्यार्थ्यांना हेच पुस्तक वापरा. त्यानंतर बौद्धिक चाचणीचा जर विचार केला, माझ्या चॅनलवर अजून खूप व्हिडिओ टाकलेले आहे शिक्षक पात्रता परीक्षेचे, ते व्हिडिओ पाहू शकता, क्लास जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, क्लासच्या बाबतीत जर विचारात घेतलं तर आपल्याला परिपूर्ण सिलेबस कव्हर करायचे, आणि याचाच नाही याच्या आधारावर आपल्याला तलाठी भरतीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या दोन परीक्षेची तयारी कंबाईन होऊ शकते. तलाठी भरतीचा जर विचारात घेतलं तर हेच विषय तुम्हाला कंटिन्यू असणार आहेत, फक्त याच्या थोडंसं हार्डनेस असणार आहे तलाठी भरतीसाठी. म्हणजे कंबाईन रित्या तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक आणि तलाठी भरती अशा तीन पोस्टचा एकत्रित अभ्यास करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठपर्यंत आलतो, बौद्धिक चाचणीपर्यंत. तुम्ही इथं स्कॉलरशिपचे बुक वापरा, स्कॉलरशिप बुक वापरा, कारण याच्यावर जास्त भर दिला जातो सरळ सेवेला. स्कॉलरशिपच्या बुकचा जास्त भर दिला जातो. किंवा इथे काय करा, नितीन माले सरांचं, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरलं तरी चालेल. नितीन माले सर, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक, हे दोघांचं पुस्तक वापरलं तरी चालेल. एक पैकी, दोन्ही पैकी एक वापरू शकता. त्यानंतरचा विषय उरतो आपला सगळ्यात मोठा विषय, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानच्या बाबतीत बघितलं, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना आपण सामान्य ज्ञान पुरवलेलं आहे. सामान्य ज्ञानमध्ये विषय खूप असतात. जर खूप विषय म्हणजे किती विषय, भूगोल असतो, इतिहास असतो, नागरिकशास्त्र असतं, सामान्य विज्ञान असतं, संगणक असतं, त्यानंतर चालू घडामोडी असतं, पंचायत राज असतं, पंचायत राज, त्यानंतर थोडाफार अर्थशास्त्र असतं, अर्थशास्त्र असतं, त्यानंतर विचारले जाते विविधता, भारतातील विविधतेवर प्रश्न असतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 साधारण 10 सब्जेक्ट एकत्रित आपण नोट्स तयार केलेले आहेत. आणि त्या नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर इथे माझा संपर्क क्रमांक देतो, 96, 65, 48, 40, 48 या संपर्क क्रमांकावर तुम्ही नोट्स मागवू शकता. या नोट्स तुम्हाला कशाच्या असतील, या सर्व विषयांच्या असतील विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या कोणत्या, या 10 विषयांच्या, भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र, पर्यावरण, या सर्व म्हणजे पर्यावरण दृष्ट्या काहीही प्रश्न विचारलेले असतील तर हा संग्रह किती गुणाचा आहे, 50 गुणाचा आहे. हा संग्रह 50 गुणाचा मार्क तुमचे किती जातात लक्षात घ्या. हे तीन विषय बऱ्यापैकी पक्के असतात, पण मार्क तुमचे सामान्य ज्ञानामध्ये जर तुमचे मार्क चांगल्या प्रकारे आले तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेमध्ये मार्क कधी कमी मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. या परीक्षेमध्ये मार्क कमी मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे सामान्य ज्ञानसाठी आपला सोर्स वापरू शकता. शक्यतो काय करा, व्हॉट्सअप करा, माहिती विचारा तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये दोन भाग पाडले जातात. मराठी व्याकरणामध्ये दोन भाग कोणते कोणते असतात बघा. मराठी व्याकरणचा जर विचार केला तर एक शब्द संग्रह आणि एक व्याकरण, त्याचं एकत्रित संग्रहण आपण केलेलं आहे. मराठी व्याकरणचे सुद्धा आमच्या नोट्स आहेत, ते आपण घरपोच देण्याचं कार्य आहे, चालू आहे आमचं. तर घरपोच रित्या तुम्हाला मराठी व्याकरणच्या सुद्धा नोट्स एकत्रित मागवता येतात. आणि त्यानंतर गणित आणि इंग्रजीचा विषय राहिला. गणित इंग्रजीसाठी आपले क्लास चालू आहेत मित्रांनो. क्लासच्या माध्यमातून तुम्ही स्टडी करू शकता, लाईव्ह सेशन अटेंड करा. मार्गदर्शनासाठी शिक्षक अवेलेबल असतात. लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. क्लास म्हणजे या टेम्पररी कोर्सचा क्लास सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुम्ही 90+ पेक्षा जास्त प्रश्न क्रॅक करणं हे आपलं जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी आपल्याला याचा प्रयत्न, आपल्याला याचा उपयोग घेऊन आपल्याला ते ध्येय गाठता येणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर विचारात घेतलं या नोट्स वापरून हे क्लास करून आपल्याला 100% यशच पाहिजे असेल तर योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ते आपण युट्यूबच्या माध्यमातून देतच आहोत, युट्यूबच्या माध्यमातून देतच आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रश्न परीक्षेची तयारी करता येईल बघा. ग्रामसेवक येणारी, तलाठी, त्यानंतर ही म्हाडा तर आहेच, म्हाडा भरती आहेच, त्यानंतर येणारी बघा तलाठी आहे, कनिष्ठ लिपिक, जे की आपलं कनिष्ठ लिपिक किंवा मंत्रालय लिपिक, हे तुम्हाला कनिष्ठ लिपिक पूर्ण चालले, याच्यातल्या कनिष्ठ लिपिक कुठल्याही द्या त्याच्या माध्यमातून. या नोट्स सुद्धा तुम्हाला, या नोट्स, सर्व नोट्स तुम्हाला घरपोच मिळतील. त्या नोट्स तुम्हाला या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. आणि 10 सब्जेक्ट म्हणजे एका व्यक्तीने काढलेले नाही, 7 ते 8 व्यक्ती एकत्र येऊन काढलेले या नोट्स आहेत.
प्रिंटेड नोट्स आहेत, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही एक्झामला त्याचा उपयोग होणारच आहे. मी शिक्षक पात्रता परीक्षेला 700 ते 800 लोकांना पुरवलेला आहे, त्यांचे अनुभव तुम्ही कमेंट करून सांगा रे विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून सांगा की काय अनुभव आले तुम्हाला त्या नोट्सच्या माध्यमातून, नोट्स कसे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल, समजा टेस्ट सिरीज कशाची, म्हाडा परीक्षेच्या टेस्ट सिरीज हवी असतील, तर आपल्याकडे त्या पण उपलब्ध आहेत. टेस्ट सिरीज कशा असू शकतात, परीक्षा कशा पद्धतीने परीक्षेचा आराखडा असू शकतो, ते तुम्हाला परीक्षेच्या म्हणजे पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे. लक्षात ठेवा, कशाच्या स्वरूपात, पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे. टेस्ट सिरीज या तुमच्या पीडीएफ स्वरूपात असणार आहेत, आणि टेस्ट सिरीजचा जर तुम्ही पुरेपूर वापर केला तर येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क कमी मिळणार नाहीत, याची गॅरंटी आपली राहिली असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि मार्गदर्शनपर व्हिडिओ वाटला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सर्वात प्रथम तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे आपल्याला म्हाडा परीक्षेमध्ये जे काही येणार आहे, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, तलाठी भरती याबाबतची सर्व अपडेट्स असतील किंवा इतर परीक्षेचे अपडेट असेल, एमपीसीचा आराखडा असेल, तर या सर्व परीक्षेचा आराखडा तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या मार्गदर्शनातून एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्लासचा जर विचार केला तर तुम्हाला या मराठी व्याकरण, इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान या चारही विषयाचा तुमचा क्लास असेल. मराठी व्याकरण 9 PM ला असतो, हा 1 PM ला असतो, गणित हा तुमचा सकाळी 10 AM ला असतो, आणि तुमचा सामान्य ज्ञान 4 PM ला असतो. विद्यार्थी मित्रांनो, 4 क्लास रेग्युलर. ज्यांनी क्लास जॉईन केला त्याला टेस्ट सिरीज फ्री असेल, ज्यांनी क्लास जॉईन केला त्याला टेस्ट सिरीज फ्री असेल, आणि हे सर्व काही ऑनलाईन असेल मित्रांनो, ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता. अगदी नगण्य फीस आहे, 2 महिन्याची बॅच आहे, नोव्हेंबरमध्ये एक्झाम होणार नाही. तुम्ही नोव्हेंबरचा विचार करू नका, आपला शब्द खराच ठरणार. एक्झाम ही नोव्हेंबर न होता येणाऱ्या काळामध्ये डिसेंबरमध्ये जाणार आहे, त्यामुळे या परीक्षेचं नियोजन हे तुम्ही डिसेंबरच्या धर्तीवर करा. 2 महिने राहिलेले आहेत, 2 महिन्यामध्ये परिपूर्ण तयारी करू शकणार आहात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्रामच्या लिंकला जॉईन करा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद, रजा घेतो मी पुंडे सर, आणि हा नंबर माझा सेव्ह करा आणि व्हॉट्सअप करून ठेवा, तुमचा नंबर सेव्ह केला जाईल, अपडेट दिले जातील. धन्यवाद.